तारापूर किल्ला, गाव तारापूर, तालुका पालघर, प्रकार किनारीदुर्ग। तारापूर हे परमाणु ऊर्जा केंद्र स्टेशन म्हणून भरपूरांना माहिती आहे, परंतु तारापूर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गावसुद्धा आहे। याच तारापूरच्या खाडीच्या बाजूला हा तारापूरचा किल्ला दिसतो। किल्ल्याच्या प्रवेशापर्यंत गाडी जाते। आता प्रवेशद्वाराशी लोखंडाची एक गेट बांधलेला दिसून येतो। लांबलचक पसरलेली स्टंडबंदी बाजूला प्रवेशद्वाराचा एक देव दिसून येतो। किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती शुभ असे चितलेले कोरलेले दिसून येते। तारापूरपूर्वी एक बंदर होतं। या किल्ल्याच्या व्यापारासाठी फार मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे। याच किल्ल्यातून लाकूड, तांदूळ याचा साठा जलबतांमार्फत इतरात पाठवला जात असे। किल्ल्याचे महत्त्व उल्लेख 1280 ते 1818 दिसून येतो। 1280 भीमानायकांनी तारापूर गाव जिंकले, तर 1533 पोर्तुगीजांनी तारापूर भाग जिंकून हा किल्ला बांधला। किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला वरती जाण्यासाठी बुरुजावरती पायऱ्या दिसून येतात। असे लांबलाच पसरल्या तटबंदीच्या बाजूलाच एक रिसॉर्ट उभारलेलं आहे। किल्ल्याच्या आतमध्ये शेती व बाग दिसून येते। किल्ला हा तर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी झाला आहे। किल्ल्याच्या एकूण 6.5 एकरपैकी 5.5 एकर जागा चोरगे यांचं कुळ लागल्याने त्यांना जागा भेटली आहे। इतिहासात साक्षर असलेल्या या किल्ल्याला चोरगे यांनी रिसॉर्ट व शेती सुरू केले। हे रिसॉर्ट सुरू करताना 3 महिन्यापूर्वी चोरगे यांनी या किल्ल्याची अनेक ठिकाणी मोडतोड केली। त्याने अनेक पुरातन वस्तू नामशेष झाल्याचा आरोप तारापूरच्या ग्रामस्थांनी केला। आम्ही गेलो असताना सुद्धा किल्ल्यामध्ये एक लग्न सोहळा चालू होता। किल्ल्याच्या पश्चिम किनाऱ्याकडे आल्यानंतर या तटबंदीवरती पायऱ्याने वरती जाता येतं। गोलाकार असे बुरुज किल्ल्यामध्ये खूप दिसून येतात। किल्ल्याच्या अर्धमंडीवरती चाडीवर गवताने माजलेले दिसून येतं। अतिशय दुरावस्थेत असा किल्ला दिसून असला तरी पण किल्ल्याची भव्यता अपरंपार आहे। पश्चिमेकडच्या बुरुजाला अनेक ठिकाणी जंग्या दिसून येतात। किल्ल्यामध्ये अनेक फळझाडे दिसून येतात। चिकू, नारळी याच्या बागा येत आहेत। किल्ल्यावरती अनेक असे सूक्ष्म असे दिसून येतात। किल्ल्यामध्ये एक हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे। ते चिमाजी अप्पांनी बांधले असं समजून येते। 5-7 फुटाची उंची व एक विहीर। किल्ल्याला अशा अनेक वस्तू दिसून येतात, पण त्याची मोडजोड झाली आहे। अशा खूप वस्तू असू शकतात, परंतु ते आज